त्यांचे कार्य, त्यांचे नाटकातले जे योगदान असं आणि पेटणेकरांचं अभिमान असा त्या दृष्टीने एक संस्था सुरू झाली आणि त्या संस्थेचं उद्घाटन सोहळा जो असा तो 11 फेब्रुवारी लावण्याचा असा आणि त्यानिमित्त उद्घाटन सोहळा पाचशेतील भगवती पटांगणात होणार आहे आणि हा त्या कार्यक्रमाचे सविस्तर जे कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल माहिती या संस्थेला मूर्त रूप देण्याचं निश्चित केलं आणि त्या अनुषंगानं काका प्रभुदेसाई, चंद्रकांत सांगळे, प्रवीण गोडकर आणि आनंद नाईक यांनी पुढाकार घेऊन या ही संस्था सरकार दरबारी याची नोंदणी केली आणि औपचारिकरित्या या संस्थेचा उद्घाटन सोहळा करण्याचं निश्चित झालं. त्याकरता बऱ्याच दात्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि या अनुषंगानं या उद्घाटन सोहळ्याला धरूनच कलावर बालगंधर्व संगीत रसिक मंडळ पुणे यांचा संगीत कानोपात्र हा बहारदार नाट्य प्रयोग करण्याचं निश्चित करण्यात आलं. तर हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे हा संपूर्ण कार्यक्रम श्री भगवती मंदिर पारसे या ठिकाणी संपन्न होणार आहे. रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:01 नटवर्य प्रभाकर पणशीकर कला मंचाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून गोमंतकातील ज्येष्ठ रंगकर्मी देवीदास आमोणकर जे गोवा, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशच म्हणा ज्यांनी आपली कला आणि या गोमंतक यांची कला उंचावर नेली असे ज्येष्ठ रंगकर्मी श्री देवीदास आमोणकर उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. असा सुमधुर क्षण आपल्या आयुष्यात येतोय की आपणाला विनामूल्य या नाटकास कोणतीही प्रवेश फी नाही म्हणून विनामूल्य हा नाट्य प्रयोग पाहण्याची संधी मिळते. आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा. काही पेटण्यामध्ये काही होत करून संगीत गायक वादक आहेत त्यांनाही मी आवर्जून आवाहन करीन की नाट्य पदं कशी सादर करावीत आणि बैठकीतली पदं कशी सादर करावीत याचा जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही आवर्जून या नाट्य प्रयोगाला उपस्थित लावा. नटवर्य प्रभाकर पणशीकर कलामंच पेडणे या संस्थेस आपण सहकार्य करा अशी अर्जही विनंती करतो.